रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या कुंभारखणी गावात 116 गावठी हॉटबॉम्बसह एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही अटक केली आहे. कुंभारखणी खुर्द इथल्या भिलेवाडी इथे एका घरात गावठी हॉटबॉम्ब तयार करून रानटी प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकानं भिलेवाडी इथल्या संजय गणपत कांबळे यांच्या घरावर छापा टाकून 116 गावठी हॉटबॉम्ब आणि 650 ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर असा एकूण 69,600 रुपये किमतीचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान या प्रकरणी स्थानिक तपासात कुठल्याही दहशतवादी कृत्याचा उद्देश नसल्याचं स्पष्ट झालंय. 116 गावठी हॉटबॉम्ब आणि सुमारे 1.25 किलो अमोनियम नायट्रेट सारखी पावडर त्याच्या कब्जात मिळून आली. याबाबत तत्काळ त्याला पंचनामा केला, सरकारी पंच बोलवून पंचनामा केलेला आहे, चौकशी केली. तर हा इसम गावठी जनावरं मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करत होता आणि काही लोकांना विकत होता अशी माहिती प्राप्त झालेली आहे. त्यातून त्याच्यावरती संगमेश्वर पोलीस स्टेशनला 16 नंबरनं गुन्हा दाखल केलेला आहे. भारतीय स्फोटक कायदा यानुसार त्याला अटक केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.